सॉनिक ऑक्टेव्स किड्स चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. गोष्टीचं नाव झोपाळू बेडूक दादा आणि गांधील माशीची युक्ती. एक होतं जंगल, त्या जंगलात एक नदी वाहत होती. त्या नदीवर एक होती होडी. ती होडी कोण चालवत असे? एक मोठा बेडूक दादा. त्या नदीतून सगळे प्राणी पक्षी इकडून तिकडे जायचे. एक दिवशी काय झालं, होडी चालवता 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 बेडूक दादा थकला आणि होडीत त्यांनी डुलकी काढली आणि त्याला एकदम झोपच लागली रे. आणि तो घोरायलाच लागला. तिकडून आली एक मनी माऊ. मनी माऊ कशी ओरडते? म्याऊ 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 म्याऊ. त्या मनी माऊनी गळ्यात चांदीची माळ घातली होती, त्यामुळे तिला होडीतून जायचं होतं. तिने बघितलं, बापरे, बेडूक दादा तर झोपला. तिने बेडकाला हाक मारली, बेडूक दादा डराव डराव, आमची नाव काठाला लाव. तरी सुद्धा बेडूक उठला नाही. झोपाळू बेडूक घोरतच राहिला. तिकडून आला एक कोंबडा. कोंबडा कसा ओरडतो? कोंबड्यानी डोक्यावर लाल टोपी घातली होती, म्हणून त्याला होडीतून जायचं होत. तो म्हणाला, मनी माऊ मनी माऊ, तू इथे का बसलीस? तुला होडीतून जायचं ना. ती म्हणाली, बेडूक दादा तर होडी मध्ये झोपूनच राहिलाय. तो म्हणा, तू त्याला हाक मारलीस का? मनी माऊ म्हणाली, हो मी हाक मारली. पण तो उठलाच नाही. तो म्हणाला, आता मी मोठ्याने हाक मारतो. आणि कोंबडे दादानी बेडकाला मोठ्याने हाक मारली. बेडूक दादा डराव डराव, आमची नाव काठाला लाव. तरी सुद्धा बेडूक उठला नाही, तो झोपूनच राहिला. अरे घोरत राहिला. तिकडून आली एक बकरी. बकरीनी पायात चांदीच्या तोरड्या घातल्या होत्या, म्हणून तिला होडीतून जायचं होतं. तिने बघितलं, अरे मनी माऊ बसलेली आहे, कोंबडे दादा बसलेले आहेत, त्यांना होडीतून जायचं असणार. पण होडीत तर बेडूक झोपलेला आहे. तर तिने विचारले, मनी माऊ मनी माऊ, तू बेडकाला हाक मारलीस का? हो मी हाक मारली. म्याऊ म्याऊ. कोंबडे दादा, तुम्ही मोठ्याने हाक मारली असेल. म्हणाले, हो मी मोठ्याने हाक मारली. तरी सुद्धा बेडूक उठला नाही.
आता मी मोठ्याने हाक मारते तुमच्यापेक्षा मोठ्याने, आणि बकरीनी मोठ्याने हाक मारली बेडूक दादा डराव डराव आमची नाव काठाला लाव, तरी सुद्धा बेडूक उठला नाही, तो झोपूनच राहिला आणि गोरतच राहिला. तिकडून आली एक गांधील माशी, अशी ओरडत ओरडत आली. तिने विचारलं, मनी माऊ, कोंबडे दादा, बकरी ताई, तुम्ही इथे का उभ्या राहिल्या? ते म्हणाले, अरे बेडूक झोपलेलाच आहे, तो झोपाळू उठतच नाही. ती म्हणाली, आता मी त्याला उठवते हाक मारून. तर सगळे लोक हसले, आम्ही एवढ्या मोठ्या मोठ्याने हाक मारली तो उठला नाही, आता एक एवढीशी गांधी माझी करणारी काय उठवणार. मग गांधील माशी त्या बेडका जवळ गेली आणि त्याच्या कानाशी तिने आवाज काढला, गुम गुम. तरी सुद्धा बेडूक उठला नाही. मग तिने केली एक युक्ती, हळूच गेली आणि बेडूक दादाच्या पोटाला टचकन चावली. तर बेडूक दादा एकदम उठला, अरे बापरे काय झालं? अरे बेडूक दादा, हे सगळी मनी माऊ, कोंबडे दादा, बकरी ताई सगळे त्या होडीतून इकडून तिकडे जाण्यासाठी उभे आहेत आणि तू झोपून काय राहिला? चल उठ 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 उठ, सगळ्यांना घेऊन जा. गांधील माशीनी केलेल्या युक्तीमुळे बेडू उठला आणि सगळे लोक नदीच्या या तीरावरून त्या तीराकडे गेले. आमची गोष्ट संपून जाई.